काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील डॉक्टर नंदकुमार गोडगे यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव सेवेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र यांच्या वतीनं नुकताच आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी आयोजित केला गेला. यावेळी माफक दरामध्ये रुग्णसेवा करणारे तळेगाव दिघे येथील साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, रेणुकामाता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया, दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के, जाहिरात व्यवस्थापक प्रमोद गवळी, मनोज गावडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनाशी बाळगून डॉक्टर गोडगे यांनी कोरोनाच्या काळामध्ये तळेगाव दिघे आणि परिसरातील गावांना जाऊन गावागावात कोरोना निर्मूलनासाठी जनजागृती केली. तसेच मोफत सॅनिटायझरचं वितरण केलं. स्वतः रिक्षामध्ये फिरून गावोगावी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती केली. रुग्णांच्या मनातील भीती दूर कशी होईल यासाठी त्यांनी प्रबोधन केलं. तर अनेक ग्रामपंचायतींना स्वखर्चानं सॅनिटायझरचं वाटप केलं. स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अत्यल्प दरामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले. तसेच विविध सामाजिक कार्यामध्ये डॉक्टर गोडगे हे हिरिरीनं सहभाग घेत आहेत. त्यांच्या ह्या अलौकिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं त्यांना सुपूर्द करण्यात आला. आज दिव्य मराठीने मला हा जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. हा पुरस्कार मी संगमनेर तालुक्यातील सर्व डॉक्टरांना मिळाला असं मी समजतो. कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी सर्व डॉक्टर असेल, अंगणवाडी सेविका असेल, आमचे सर्व कर्मचारी आहे यांनी अहोरात्र प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात, सुधीरजी तांबे, आमचे प्रांताधिकारी मंगरुळे साहेब, तहसीलदार अमोल निकम व आमचे निमाचे अध्यक्ष आदरणीय तामाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कोरोनाचं जे काम झालेलं आहे, दुसऱ्या लाटेचं जे निवारण झालेलं आहे, त्या सर्वांना मी हा पुरस्कार या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक करतो. व ह्या पुरस्कारामुळं मला जे काम करण्यासाठी आणि अजून चांगलं काम करण्यासाठी जी शब्बासकीची थाप दिलेली आहे त्या दिव्य मराठीच्या परिवाराचे मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. मला काम करण्यासाठी माझे बंधू ॲडव्होकेट अविनाश गोडगे, पत्नी अनिता गोडगे, माझे आई वडील व सर्वांचं सहकार्य आहे. ज्यावेळेस सैनिक युद्धामध्ये काम करतो त्यावेळेस त्या फक्त त्याच्या जीवालाच धोका असतो, पण या कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर ज्यावेळेस काम करता त्यावेळेस घरी गेल्यानंतर आपल्यापासून आपल्या कुटुंबालाही धोका होतो आहे का, म्हणून सर्व डॉक्टरांचं कुटुंबही त्याच्यामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये सहभागी असतं, म्हणून मी या ठिकाणी सर्वांचे दिव्य मराठीचे आभार मानतो. तर हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावर परिसरातून आणि जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, पिंपरनेर.